नमस्कार, विया मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोट साफ कसं ठेवता येईल याची माहिती घेणार आहोत. आजकाल 10 पैकी जवळजवळ 8 ते 9 जणांना नियमित पोट साफ न होणे ही समस्या असते. तर ती समस्या कशी टाळता येईल किंवा त्या समस्या टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल याविषयी माहिती घेऊया. पहा, पोट साफ होण्याची प्रक्रिया नियमित होत नाही, त्यांचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. तज्ज्ञांच्या मते अशा स्थितीतच मलावरोध किंवा गॅसची समस्या निर्माण होते. घरगुती उपायांद्वारे बाउल मूवमेंट नियमित कशी करावी किंवा पोट साफ कसं करावं याविषयी जाणून घेऊयात. बघा, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. सकाळी उठताच सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू आणि शेंद्री मीठ मिसळून प्यायचं, त्यामुळे बाउल मूवमेंट नियमित ठेवण्यास मदत होईल, म्हणजे पोट साफ होण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मते फळांच्या ज्यूसमध्ये दूध मिसळून प्यायला हवे, तसेच ज्या फळांमध्ये गर असतो त्याचे थेट सेवन करायला पाहिजे. भोजनानंतर दालचिनी पावडरचे सेवन करा. 100 मिलीलिटर पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे थोडा वेळ उकडा आणि भोजन करण्याच्या 1 तास आधी ते पाणी प्या. तसेच भोजनानंतर ते मेथीचे दाणे चावून खा. भोजनानंतर गुळही खा, त्यामुळे पचन व्यवस्थित होते. दररोज सॅलडचे सेवन करायला हवे, त्यात पालक, टोमॅटो, मुळा आणि काकडीचा समावेश असायलाच हवा. तसेच सर्व प्रकारच्या फळांपासून बनलेल्या सॅलडचेही सेवन करायला हरकत नाही. दिवसभर भरपूर पाणी आणि ताक प्यायला हवे, जेणेकरून कडक शौचास होणार नाही. तसेच भाज्यांपासून बनलेले सूप व वरण यासारख्या द्रव पदार्थांचा सेवनाचेही प्रमाण वाढवायला हवे. तंतुमय फळे व भाज्यांचे सेवन केल्यास देखील शौचास कडक होत नाही आणि पचन व्यवस्थित होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओमधील माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणे फ्री असते. सबस्क्राईब केल्यानंतर विया मराठीवर येणारी नवीन माहिती, नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल. धन्यवाद.